श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे हिंदू धर्मातील, विशेषतः महाराष्ट्र भारतातील एक आदरणीय संत है तो भगवान दत्त अवतार मानला जो हिंदू त्रिमूर्ति ब्रह्मा विष्णु शिव हम एकत्रित रूप मानले जाते। श्रीस्वामी समर्थ हे एकोणीसव्या शतकात हयात होते असे मानले जाते आणि त्यांच्या शिकवणींचा महाराष्ट्रातील आणि त्यापुढील लाखो लोकांच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला आहे या लेखात आप श्रीस्वामी समर्थांच्या जीवनातील घटना त्यांच्या अध्यात्मिक शिकवणी आणि त्यांचा वारसा यावर लक्ष केंद्रित करून त्यांचे जीवन आणि त्यांच्या शिकवणींचा अभ्यास करू प्रारंभिक जीवन आणि शिक्षण श्री स्वामी समर्थ यांचा जन्म महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट गावात एक हजार आठशे छत्तीस मध्ये नारायणराव कुलकर्णी म्हणून झाला त्यांचे आई वडील बाळाप्पा आणि अंबाबाई कुलकर्णी हे धर्माभिमानी होते आणि त्यांनी नारायणराव यांना हिंदू धर्मात मजबूत पाया घालून वाढवले लहानपणी नारायणराव यांना अध्यात्मात खोल रुची होती आणि त्यांनी हिंदू धर्मग्रंथांचे वाचन आणि शिकण्यात बराच वेळ घालवला किशोरवयात नारायणराव आपले शिक्षण चालू ठेवण्यासाठी पुणे शहरात गेले कृष्णमूर्ती शास्त्री नावाच्या प्रख्यात विद्वानांच्या हाताखाली त्यांनी शिक्षण घेतले जे नारायणराव यांच्या ज्ञानाने आणि शिकण्याच्या समर्पणाने प्रभावित झाले होते शिक्षण पूर्ण केल्यानंतर नारायणराव अक्कलकोट या त्यांच्या मूळ गावी परतले जिथे त्यांनी हिंदू धर्माची शिकवण आणि प्रसार करण्यास सुरुवात केली श्री गजानन महाराजांची भेट श्रीस्वामी समर्थांच्या जीवनातील सर्वात महत्वाची घटना घडली जेव्हा त्यांची भेट हिंदू धर्मातील आणखी एक आदरणीय संत श्री गजानन महाराज यांच्याशी झाली श्री गजानन महाराजांनी नारायणरावांमधील आध्यात्मिक क्षमता ओळखून त्यांना शिष्य म्हणून आपल्या पंखाखाली घेतले श्री गजानन महाराजांच्या मार्गदर्शनाखाली नारायणरावांनी प्रखर आध्यात्मिक प्रशिक्षण घेतले आणि आत्मज्ञान प्राप्त केले नारायणरावांचे परिवर्तन इतके प्रगल्भ होते की गजानन महाराजांनी त्यांना स्वामी समर्थ ही पदवी बहाल केली समर्थ या नावाचा अर्थ सक्षम किंवा सक्षम असा आहे आणि ते नारायणराव यांच्या नवीन आध्यात्मिक क्षमता आणि नेतृत्व गुणांचे प्रतिबिंबित करते शिकवण आणि तत्त्वज्ञान श्रीस्वामी समर्थांच्या शिकवणीचे मूळ अद्वैत वेदांताच्या तत्वांमध्ये होते जे सर्व गोष्टींच्या एकतेवर आणि ब्रह्माच्या अंतिम वास्तवावर जोर देते त्यांचा असा विश्वास होता की सर्व प्राणी मूलत दैवी आहेत आणि या दैवी स्वरूपाची जाणीव करणे हा जीवनाचा खरा उद्देश आहे श्रीस्वामी समर्थांच्या सर्वात प्रसिद्ध शिकवणींपैकी एक म्हणजे सर्वधर्मसंभव म्हणजे सर्व धर्मांचा आदर करा त्यांचा असा विश्वास होता की सर्व धर्म ईश्वराकडे जाण्याचे वैध मार्ग आहेत आणि लोकांनी सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे श्रीस्वामी समर्थांच्या तत्त्वज्ञानातील आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे आत्मसाक्षात्काराचे महत्व त्यांचा असा विश्वास होता की ख्री मुक्ती केवळ परमात्म्याच्या प्रत्यक्ष अनुभवानेच मिळू शकते आणि हा अनुभव सर्व लोकांसाठी शक्य आहे त्यांची जात लिंग किंवा सामाजिक स्थिती काहीही असो चमत्कार आणि अलौकिक शक्ती श्रीस्वामी समर्थ त्यांच्या चमत्कारिक शक्तींसाठी प्रसिद्ध होते ज्यामध्ये आजारी लोकांना बरे करणे हवेतून वस्तू बाहेर काढणे आणि घटकांवर नियंत्रण ठेवणे यासारखे चमत्कार करण्याची क्षमता समाविष्ट आहे असे म्हटले जाते त्याच्या अनेक शिष्यांचा असा विश्वास होता की तो भगवान दत्तात्रेयांचा अवतार होता आणि त्याच्याकडे देवतासारख्याच दैवी शक्ती होत्या वारसा श्रीस्वामी समर्थांच्या वारशाचा महाराष्ट्रातील आणि बाहेरील कोट्यवधी लोकांच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला आहे त्यांची शिकवण आजही लोकांना प्रेरणा देत आहे आणि त्यांचा प्रभाव त्यांच्या स्मृतीस समर्पित असंख्य मंदिरे आणि आश्रमांमध्ये दिसून येतो श्रीस्वामी समर्थांच्या वारशातील सर्वात लक्षणीय पैलू म्हणजे त्यांनी आत्मसाक्षात्काराच्या महत्वावर दिलेला भर त्याच्या शिकवणींनी लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी बाह्य स्रोतांवर अवलंबून न राहता अंतर्मुख होऊन स्वतमध्ये परमात्मा शोधण्यास प्रोत्साहित केले हा संदेश अनेक लोकांपर्यंत पोहोचला विशेषत ज्यांना हिंदू समाजाच्या कठोर जातिव्यवस्थेने उपेक्षित किंवा अत्याचारित केले होते श्रीस्वामी समर्थांच्या शिकवणुकीमध्ये सर्व प्राणिमात्रांबद्दल करुणा आणि आदराचे महत्व सांगितले आहे संभव ही त्यांची प्रसिद्ध शिकवण धार्मिक सद्भावना आणि सहिष्णुतेचा एक शक्तिशाली संदेश आहे विशेषत धार्मिक आणि सांस्कृतिक भेदांनी वाढत्या प्रमाणात विभागलेल्या जगात शेवटी श्रीस्वामी समर्थांची अलौकिक शक्ती आणि चमत्कारिक क्षमता आजही लोकांना मोहित आणि प्रेरणा देत आहे अनेक लोकांचा असा विश्वास आहे की त्याचे आशीर्वाद आणि दैवी हस्तक्षेप त्यांना अडथळ्यांवर मात करण्यास आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यात मदत करू शकतात आणि त्याची मंदिरे आणि आश्रम अनेकदा त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळविण्यासाठी भक्तांनी गजबजलेले असतात शेवटी श्रीस्वामी समर्थांच्या जीवनाचा आणि शिकवणींचा लाखो लोकांच्या जीवनावर विशेषत महाराष्ट्र आणि आसपासच्या प्रदेशांवर खोलवर परिणाम होत आहे त्याचा आध्यात्मिक ज्ञान करुणा आणि धार्मिक सौहार्दाचा वारसा सर्व वयोगटातील आणि पार्श्वभूमीच्या लोकांना प्रेरणा देत आहे आणि त्याचा प्रभाव पुढील अनेक वर्षे टिकून राहण्याची शक्यता आहे स्वामी समर्थांचा जन्म कसा झाला श्रीस्वामी समर्थ यांचा जन्म महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट गावात एक हजार आठशे छत्तीस मध्ये नारायणराव कुलकर्णी म्हणून झाला त्यांचे आई वडील बाळाप्पा आणि अंबाबाई कुलकर्णी हे धर्माभिमानी होते आणि त्यांनी नारायणराव यांना हिंदू धर्मात मजबूत पाया घालून वाढवले लहानपणी नारायणराव यांना अध्यात्मात खोल रुची होती आणि त्यांनी हिंदू धर्मग्रंथांचे वाचन आणि शिकण्यात बराच वेळ घालवला नारायणराव यांचे कुटुंब तुलनेने श्रीमंत होते आणि त्यांना चांगले शिक्षण मिळाले त्यांच्या किशोरवयात ते त्यांचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी पुणे शहरात गेले श्री स्वामी सामर्थ इन्फॉर्मेशन इन मराठी जिथे त्यांनी कृष्णमूर्ती शास्त्री नावाच्या प्रसिद्ध विद्वानांच्या हाताखाली शिक्षण घेतले शिक्षण पूर्ण केल्यानंतर नारायणराव अक्कलकोट या त्यांच्या मूळ गावी परतले जिथे त्यांनी हिंदू धर्माची शिकवण आणि प्रसार करण्यास सुरुवात केली त्यांच्या आयुष्यात नंतर श्री गजानन महाराजांच्या भेटीनंतर नारायणरावांनी एक गहन परिवर्तन घडवून आणले आणि त्यांना ज्ञान प्राप्त झाले ज्यामुळे त्यांना श्रीस्वामी समर्थ म्हणून ओळखले जाऊ लागले स्वामी समर्थांचा मृत्यू कसा झाला श्रीस्वामी समर्थांच्या मृत्यूची नेमकी परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट नाही कारण काय घडले याचे वेगवेगळे विवरण आहे तथापि काही स्त्रोतांनुसार श्रीस्वामी समर्थांनी एक हजार आठशे अठयाहत्तर मध्ये वयाच्या बेचाळीसव्या वर्षी आपले भौतिक शरीर सोडले एका अहवालात असे म्हटले आहे की श्रीस्वामी समर्थांनी आपल्या शिष्यांना सांगितले की ते त्यांचे भौतिक शरीर सोडणार आहेत आणि त्यांना त्यांच्या मृत्यूनंतर काही विधी करण्याची सूचना दिली त्यानंतर तो ध्यानस्थ बसला आणि त्याच्या शेजारी त्याच्या शिष्यांसह शांतपणे निघून गेला दुसऱ्या एका वृत्तात असे म्हटले आहे की श्रीस्वामी समर्थ अचानक गायब झाले आणि त्यांचे शरीर समाधी अवस्थेत सापडण्यापूर्वी त्यांच्या अनुयायांनी त्यांचा अनेक दिवस शोध घेतला एक खोल ध्यानस्थ अवस्थेत शरीर निर्जीव दिसते घटनांच्या या आवृत्तीत असे मानले जाते की श्रीस्वामी समर्थांनी आपले भौतिक शरीर स्वेच्छेने सोडले आणि उच्च चैतन्य अवस्थेत प्रवेश केला त्यांच्या मृत्यूनंतरची परिस्थिती कशीही असो श्रीस्वामी समर्थांची शिकवण आणि वारसा आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे श्रीस्वामी सामर्थ इन्फॉर्मेशन इन मराठी त्याच्या अनुयायांचा असा विश्वास आहे की तो अजूनही उपस्थित आहे आणि ध्यान आणि प्रार्थना यासारख्या आध्यात्मिक पद्धतींद्वारे प्रवेश केला जाऊ शकतो महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे असलेल्या त्यांच्या समाधीला दरवर्षी हजारो भक्त भेट देतात जे त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेतात स्वामी समर्थ का प्रसिद्ध आहे श्री स्वामी समर्थ त्यांच्या आध्यात्मिक शिकवणी त्यांच्या अलौकिक शक्ती आणि त्यांच्या अनुयायांच्या जीवनावरील प्रभाव यासह अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे तो अनेक लोकांद्वारे आदरणीय का आहे याची काही मुख्य कारणे येथे आहेत आध्यात्मिक शिकवण श्रीस्वामी समर्थांच्या शिकवणुकींमध्ये आत्मसाक्षात्कार करुणा आणि सर्व प्राणीमात्रांचा आदर याच्या महत्वावर जोर देण्यात आला आहे त्याचा विश्वास होता की परमात्मा स्वतमध्ये सापडू शकतो आणि त्याने त्याच्या अनुयायांना आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी अंतर्मुख होण्यासाठी प्रोत्साहित केले त्यांच्या शिकवणींनी सद्गुरुपूर्ण जीवन जगणे आणि इतरांची सेवा करण्याचे महत्त्व सांगितले चमत्कारिक शक्ती श्रीस्वामी समर्थांना चमत्कार करण्याची क्षमता आजारी लोकांना बरे करणे आणि घटकांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता यासारख्या अलौकिक शक्ती असल्याचे म्हटले जाते अनेक लोकांचा असा विश्वास होता की तो त्यांच्या इच्छा पूर्ण करू शकतो आणि त्यांच्या दैवी शक्तींद्वारे त्यांच्या समस्या सोडवू शकतो समाजावर प्रभाव श्रीस्वामी समर्थांच्या शिकवणींचा त्यांच्या काळातील समाजावर विशेषतः महाराष्ट्र आणि आसपासच्या प्रदेशांवर लक्षणीय प्रभाव पडला त्यांनी लोकांना कठोर जातिव्यवस्थेला आव्हान देण्यासाठी प्रोत्साहित केले आणि धार्मिक सलोखा आणि सहिष्णुतेच्या महत्त्वावर जोर दिला सांस्कृतिक महत्त्व श्रीस्वामी समर्थांच्या वारशाचा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परिदृश्यावर खोलवर परिणाम झाला आहे त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या स्मृतीला समर्पित असंख्य मंदिरे आणि आश्रम बांधले आहेत आणि त्यांच्या शिकवणी सर्व वयोगटातील आणि पार्श्वभूमीच्या लोकांना प्रेरणा देत आहेत एकंदरीत श्रीस्वामी समर्थ त्यांच्या आध्यात्मिक शिकवणी त्यांच्या चमत्कारिक शक्ती आणि त्यांच्या अनुयायांच्या जीवनावर कायमस्वरूपी प्रभाव टाकण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांचा वारसा आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे आणि ते महाराष्ट्रातील आणि त्यापुढील सर्वात आदरणीय आध्यात्मिक नेत्यांपैकी एक आहे श्रीस्वामी समर्थबद्दल मनोरंजक तथे नक्कीच श्रीस्वामी समर्थांबद्दल काही मनोरंजक तथ्ये येथे आहे श्रीस्वामी समर्थ हे त्यांच्या अलौकिक शक्तींसाठी ओळखले जात होते ज्यात एकाच वेळी दोन ठिकाणी दोन ठिकाणी बसण्याची क्षमता समाविष्ट आहे भारताच्या वेगवेगळ्या भागात आणि अगदी इतर देशांमध्येही तो त्याच्या अनुयायांना दिसला असे म्हटले जाते श्रीस्वामी समर्थांमध्ये अग्नी आणि पाणी यासारख्या घटकांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता होती असे म्हटले जाते त्याच्या दैवी शक्तींनी आग विझवणाऱ्या आणि वादळे शांत करणाऱ्या त्याच्या अनेक कथा आहेत काही वृत्तांनुसार श्रीस्वामी समर्थांचा एक पाळीव सिंह होता जो त्यांच्या भोवती फिरत होता आणि त्यांचे रक्षण करत होता श्रीस्वामी समर्थांच्या मृत्यूनंतर सिंह नाहीसा झाला असे म्हणतात श्रीस्वामी समर्थ हे त्यांच्या साधेपणासाठी आणि नम्रतेसाठी ओळखले जात होते प्रसिद्धी आणि प्रभाव असूनही तो अनेकदा साधे कपडे परिधान करत आणि साधे जीवन जगत असे मराठी कवी संत तुकाराम आणि स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य टिळक यांच्यासह श्रीस्वामी समर्थांचे अनेक प्रसिद्ध अनुयायी होते श्रीस्वामी समर्थांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि साम्यवादाचा उद्ययासह अनेक महत्त्वाच्या घटनांचे भाकीत केले आहे असे मानले जाते श्रीस्वामी समर्थांच्या प्राण्यांबद्दलच्या करुणेच्या आणि दयेच्या अनेक कथा आहे तो भटक्या कुत्र्यांना आणि इतर प्राण्यांना खायला घालण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी ओळखला जात असे आणि त्यांच्याशी त्याचा विशेष संबंध असल्याचे म्हटले जाते एकंदरीत श्रीस्वामी समर्थ हे एक आकर्षक आणि गूढ व्यक्तिमत्व होते त्यांच्या आध्यात्मिक शिकवणी चमत्कारी शक्ती आणि त्यांच्या अनुयायांच्या जीवनावर प्रभाव टाकण्यासाठी ते आदरणीय होते त्यांचा वारसा आजही लोकांना प्रेरणा आणि मोहित करत आहे स्वामी समर्थ हे शिवाचे अवतार आहेत का श्री स्वामी समर्थ हे भगवान शिवाचे अवतार आहेत ही श्रद्धा त्यांच्या अनुयायांमध्ये विशेषत महाराष्ट्रात आणि आसपासच्या प्रदेशांमध्ये सामान्य आहे या श्रद्धेनुसार श्रीस्वामी समर्थ हे भगवान शिवाचे अवतार है जान अपने भक्तान मार्गदर्शन आशीर्वाद देण्यासाठी मानवी रूप धारण के समझुती पुष्टि देना अनेक कथा दंतकथा है उदाहरणार्थ असे म्हटले जाते की श्री स्वामी समर्थांच्या जन्माची भविष्यवाणी एका योगीने केली होती ज्याला भगवान शिवाचे दर्शन होते आणि त्यांचा जन्म भगवान शिवाशी संबंधित असलेल्या शुभ ज्योतिषशास्त्रीय परिस्थितीत झाला होता याव्यतिरिक्त स्वामी समर्थांना अनेकदा त्रिशूलाने चित्रित केले जाते जे भगवान शिवाच्या प्रतीकांपैकी एक आहे तो भगवा रंगाशी देखी संबंधित आहे, जो बयाचदा भगवान शिव आनुया संबंधित आहे। तथापि हे लक्षा घेने आहे की कि श्रीस्वामी समर्थ हे भगवान शिवाचे अवतार आहेत असा विश्वास सर्व हिन्दूं में सार्वत्रिक नहीं आध्यात्मिक अनेक भिन्न अर्थ आ श्रीस्वामी समर्थांच्या शिकवणीचे आणि वारशाचे महत्व आणि अर्थ हा वैयक्तिक विश्वास आणि विवेचनाचा विषय आहे